नमस्कार बालमित्रांनो आज आपण दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत चला तर मग पाहूया दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज आधी उदाहरण वाचा पाहू चोवीस अधिक अठरा आता या उदाहरणाची उभी मांडणी करूया मांडणी करताना लक्षात ठेवा दशक आणि एककाच्या घरात संख्येतील दशक एकक अंक लिहूया चोवीस या संख्येत दोन दशक आणि चार एकक आहेत ते त्या घरात मांडूया नंतर अठरा या संख्येत एक दशक व आठ एकक आहेत तेही तसेच दशक एककाच्या घरात मांडूया आता सर्वात आधी एककांची बेरीज करूया म्हणजेच चारमध्ये आठ मिळवूया त्यासाठी आठ रेषा काढून घेऊया आता चारच्या पुढे या आठ रेषा मोजूया चार नंतर पुढचा अंक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आठव्या रेषेवर ही संख्या आली म्हणजेच आठमध्ये चार मिळवल्यावर बारा हे उत्तर आले आता बारा ही दोन अंकी संख्या आहे एक दशक दोन एकक बारा या संख्येतील दोन एकक एककाच्याच घरात राहणार पण एक दशक एककाच्या घरात कसं राहणार म्हणून त्याला त्याच्या दशकाच्या घरात आपण पाठवूया दशकाच्या डोक्यावर त्याला ठेवूया यालाच हातचा देणे म्हणतात आता दशकाची बेरीज करूया म्हणजेच दशकाच्या घरात असणाऱ्या सर्व अंकांची बेरीज करूया आता कोण कोण आहेत दशक पहा बरं दोन एक आणि दशकाच्या डोक्यावर असलेला हातचा एक अशा सर्वांची बेरीज करूया म्हणजेच दोन अधिक एक अधिक एक मिळून किती झाले पहा दोनमध्ये एक मिळवल्यावर तीन झाले त्यात आणखी हातचा एक मिळवला म्हणजे एकूण चार झाले हे चार आता आपण दशकाच्या घरात लिहूया आता चार दशक दोन एकक हे उत्तर आपल्याला मिळाले म्हणजेच चोवीस अधिक अठरा यांची बेरीज किती झाली तर चार दशक दोन एकक म्हणजेच बेचाळीस झाली